मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण ह्या व्हिडिओमध्ये दररोज डेली बँक निफ्टी अनालिसिस जे आहे ते करत असतो. बँक निफ्टी कुठल्या साईडला मुवमेंट देईल, अपसाईडला डाऊन साईडला, बँक निफ्टीचा सपोर्ट कुठं बनू शकतो, बँक निफ्टीचा रेझिस्टन्स कुठं बनू शकतो, त्याचबरोबर ओपन इंटरेस्टची बिल्डअप कशा पद्धतीने व्हायला आले, त्यानुसार बँक निफ्टीची डायरेक्शन कशी आयडेंटिफाय करायची, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण काय करतो ह्या व्हिडिओमध्ये. फक्त मित्रांनो, फ्रायडेचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की बँक निफ्टी जो आहे त्या बँक निफ्टीला 32,625 ला एक मोठा हर्डल आहे आणि त्याच्यावरती जोपर्यंत बँक निफ्टी जाणार नाही तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीमध्ये बाय पोझिशन किंवा कॉल साईडला पोझिशन घ्यायची नव्हती. आणि मित्रांनो, फ्रायडेला बँक निफ्टीने जो हाय तयार केलाय तो 32,622 चा हाय तयार केलेला आहे. आणि त्याचबरोबर मी त्या व्हिडिओमध्ये अजून एक मेन्शन केलं होतं की बाबा फ्रायडेला आपल्याला बँक निफ्टीमध्ये शॉर्ट पोझिशन करायला संधी मिळणार आणि 32,460 खाली मी बँक निफ्टी शॉर्ट करायला सांगितलं होता. आणि मित्रांनो, त्या ठिकाणी बँक निफ्टीनं काय केलं होतं तर ऑलमोस्ट 300 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती तुम्हाला काय केली त्या ठिकाणी डाऊन साईडला त्यामध्ये दिलेली आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, फ्रायडेचं मार्केटचं जे क्लोजिंग झालं हे खूप महत्वाच्या ठिकाणी झालंय. फ्रायडेला मार्केट ओपन झालं होतं 32,495 ला, त्यानंतर बँक निफ्टीनं हाय केला होता 32,622 चा, त्याचबरोबर बँक निफ्टीनं जो लो तयार केला होता तो 32,115 चा आहे आणि बँक निफ्टीचं क्लोजिंग 32,169 चा आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मी पाठीमागच्या बऱ्याच व्हिडिओ पासून तुम्हाला सांगत आहे बँक निफ्टी जे आहे ते 32,000 ची खूप महत्वाची लेवल आहे. त्या महत्वाच्या लेवलवरती परत एकदा बँक निफ्टी जो आहे तो काय झालाय त्या ठिकाणी येऊन होल्ड झालेला आहे. मग आता सोमवारी आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर आपल्याला कुठं आणि कशा पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायला संधी मिळतात हे काय करायचं आहे बघायचं आहे. मित्रांनो, बघण्या अगोदर माझी आपण सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर आमच्या टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन व्हायचं असेल, दररोज बँक निफ्टीचे फ्री कॉल मिळवायचे असतील तर जरूर तुम्ही काय करा, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी दोन लिंक दिलेत, एक झिरोदा आणि ऑपस्टॉक, त्या दोन्हीपैकी एका कोणत्याही लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा. मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला ऍड करतो, तुम्हाला तिथं डेली बेसिसवर बँक निफ्टी निफ्टीचे कॉल जे आहे ते काय होतील त्या ठिकाणी मिळतील. मित्रांनो, सोमवारी मार्केटमध्ये काय होणार आहे तर मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट जी आहे ती सोमवारी अपेक्षित आहे. कारण का पाठीमागच्या खूप दिवसापासूनचा एक ड्यू जो आहे तो बँक निफ्टीचा पेंडिंग आहे, एक मोठी रॅली जी आहे ती बँक निफ्टीमध्ये पेंडिंग आहे आणि ऑलमोस्ट 1000 पॉईंट प्लस ची रॅली जी आहे प्लस मायनस येण्याची शक्यता येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये नाकारता येत नाही. हे बघण्या अगोदर आपल्याला मित्रांनो बँक निफ्टीचे जे मेन प्लेअर आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांच्या पोझिशन काय आहेत हे पहिल्यांदा प्रॉपर समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही आपल्या अपोजिट साईडला काम करणारे प्लेअरच्या पोझिशन काय आहेत, त्यांनी कशा पद्धतीनं मार्केटमध्ये काम करायला हे जोपर्यंत तुम्ही समजून घेऊ शकत नाही तोपर्यंत ऍज अ रिटेल ट्रेडर मार्केटमध्ये पैसा कमवू शकत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही किती जरी एक्सपर्ट असला आणि काय जरी असला तरी त्याचा बेनिफिट होणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, 11 मे असेल, 12 मे असेल, 14 मे असेल, या तिन्ही दिवशी जे आहे ते फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं मार्केटमधून जो पैसा बाहेर काढलाय तो 336 कोटी, 1200 कोटी, 2600 कोटी. आणि मित्रांनो, मंडेला मला अपेक्षा आहे की मार्केटमध्ये जर हा जर रूट कंटिन्यू राहिला पैसा बाहेर पडण्याचा तर ऑलमोस्ट 3000 कोटी रुपये जे आहेत ते सोमवारी मार्केटमधून बाहेर पडणं मला अपेक्षित आहे. कारण का आतापर्यंतचा FIचा जो डेटा आहे, त्यांच्या ज्या पद्धतीने पोझिशन प्लेस असतात, ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही बारीक स्टडी केला तर हा पॅटर्न मला कुठेतरी रिपीट होताना दिसून येतोय. पण हा पॅटर्न रिपीट होईल न होईल हे सांगणं अवघड आहे, कारण त्याच गोष्टी परत रिपीट होतील असं पण काय नाही. पण एक प्रॉबॅबिलिटी ही खूप शक्यता नाकारता येत नाही, 3000 कोटी रुपयाचं सेलिंग जे आहे ते FI करतील. कारण का तुम्ही जर FIचा मित्रांनो डेटा बघितला पाठीमागच्या 6-7 दिवसापासून तर FI जे आहे ते कंटिन्यू बेसिसवर मार्केटवर फ्युचर असेल किंवा इंडेक्स ऑप्शन असेल ह्याच्यावरती शॉर्ट पोझिशन त्यांनी घेतलेला आहे, त्यांचा व्ह्यू जो आहे तो पूर्णपणे बेरिश आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मग ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला जर बँक निफ्टीमध्ये मंडेला ट्रेड टाकायचा असेल तर काय महत्वाचं आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो, जसं की इथं बँक निफ्टीचा जर तुम्ही चार्ट बघितला आणि इथली जर मुव्हिंग ऍव्हरेजेस चेक केली तर तुम्हाला एक बाब जी आहे ते क्लिअरली काय होईल त्या ठिकाणी लक्षात येईल. कारण का बँक निफ्टीचे जे शॉर्ट टर्म मुव्हिंग ऍव्हरेज आहेत, जे 20 दिवसाचं मुव्हिंग ऍव्हरेज आणि 50 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे ते सध्या फॉलिंग आहे आणि हा बँक निफ्टीचा सर्वात मोठा रेजिस्टन्स आहे. आणि तिथं मार्केट त्या रेंजला गेलं का तिथं कंटिन्यू बेसिसवर काय होतंय मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो काय होतोय त्या ठिकाणी माउंट होतोय, हे पहिल्यांदा लक्षात. आणि सर्वात महत्वाचं काय मित्रांनो, कालचं फ्रायडेचं बँक निफ्टीचं जे क्लोजिंग आहे हे 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली झाले. आता इथं मित्रांनो दोन बाबी खूप महत्वाच्या आहेत. ज्या ज्या वेळेला पाठीमागच्या मे महिन्याची जी सिरीज आहे मंथली एक्सपायरी ही जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून जर बँक निफ्टीचं बिहेव्हिअर बघितलं तर बँक निफ्टी 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली अजूनपर्यंत एकदा पण क्लोज झाला नव्हता.
आपण या बारीन पहिल्यांदा बँक निफ्टी काय झालाय 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झालाय. आणि मित्रांनो, पाठीमागं ज्या वेळेला बँक निफ्टी साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या बँक निफ्टी खाली क्लोज झाला होता, त्यावेळेला या पद्धतीची मार्केटमध्ये वोलॅटिलिटी जी आहे, अप्स अँड डाऊन्स जे आहेत ते काय झाले होते त्या ठिकाणी बघायला मिळाले. आणि मला मित्रांनो परत एकदा हीच अपेक्षा आहे, या आठवड्यामध्ये बँक निफ्टीमध्ये जबरदस्त वोलॅटिलिटी तुफान ज्याला म्हणतो ते येण्याची शक्यता नाकारत आहेत. कारण का बँक निफ्टीनं या मे सिरीज मध्ये मित्रांनो पहिल्यांदा 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिले हे पहिल्यांदा तुम्ही विसरू नका. आणि मी तुम्हाला ह्याच्या अगोदर देखील सांगितले बऱ्याच वेळेला की बँक निफ्टी जो आहे ह्या मे महिन्याच्या एक्सपायरीचा 32,000 हा ऑप्शनचा बेस आहे. आणि मित्रांनो हा जर ऑप्शनचा बेस या ठिकाणी वॉलेट झाला, व्हायलेशन झालं ह्या बेसचं, तर बँक निफ्टी तुम्हाला 800 ते 900 पॉईंटचे मुवमेंट जे आहे ते ऍट अ टाइम तुम्हाला देताना दिसून येईल. आणि तुम्ही जर फ्रायडेचं जे मार्केट क्लोज झाले तिथं ज्या पद्धतीनं ऑप्शन चेनमध्ये बिल्डअप झाले, ऑप्शन चेनमध्ये जे चेंजेस झालेत हे जर ऑब्झर्व केले, बघितलं ओवाय एडिशन जर बघितलं मित्रांनो, 32,000 असेल, 31,900 असेल, 31,800 असेल, इवन 31,600 असेल, ह्या रेंजमध्ये देखील प्रचंड ओवाय एडिशन झाले, प्रचंड कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो काय झाला त्या ठिकाणी वाढलाय. म्हणजे एटीएम असेल, आयटीएम असेल, ओटीएम ऑप्शन, त्या तिन्ही ऑप्शनवर मार्केटमध्ये ओवाय एडिशन झाले आणि पुट साईडला त्या प्रमाणात ओवाय एडिशन नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मार्केटमध्ये पुट रायटरचं कन्व्हिक्शन जे आहे ते कुठेही मार्केटमध्ये दिसत नाही. कॉल रायटरमध्ये खूप अग्रेसिव्हली बँक निफ्टीमध्ये कॉल शॉर्ट करून बसलाय. इवन एटीएम आयटीएम ऑप्शनमध्ये देखील कॉल शॉर्ट केलेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग ही जर अशी परिस्थिती असेल तर मित्रांनो क्लिअर मार्केट डायरेक्शन द्यायला लागलंय, सांगायला लागलाय चार्ट तुम्हाला मार्केट खाली जाणार आहे. पण मित्रांनो खाली जर मार्केट जाणार असेल तर जोपर्यंत 32,000 ओपन इंटरेस्ट व्हायलेट होत नाही, तिथला कॉल रायटर जोपर्यंत लॉस मध्ये जाणार नाही तोपर्यंत आपल्याला अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग बँक निफ्टीसाठी जर आपल्याला उद्या ट्रेड टाकायचा असेल तर हा कुठल्या लेवलला कसा ट्रेड बनतो हे पहिल्यांदा समजून घ्या. मी बँक निफ्टीचा चार्ट जो आहे तो काय करतो या ठिकाणी ओपन करतो आणि काही लेवल जे आहेत त्या मार्किंग करून दाखवतो. जसं की बघा मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की बँक निफ्टी जो आहे ह्या बँक निफ्टीचा 32,000 ही जी लेवल आहे हा काय आहे तर ऑप्शनचा बेस आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, 32,000 काय आहे हा बँक निफ्टीचा ऑप्शनचा बेस आहे. मग ह्या बँक निफ्टीच्या ऑप्शनच्या बेसचं व्हायलेशन झालं असं कधी म्हणणार आपण? बघा बीएनके मी फक्त टाईप करतो या ठिकाणी, 32,000 हा काय आहे ऑप्शनचा बेस आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग हा ऑप्शनच्या बेसचं व्हायलेशन जे आहे ते कुठं होईल नेमकं आणि कधी होईल हे काय करा त्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. कारण का हे जोपर्यंत तुम्ही समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पैसा बनवायला संधी नाही. आणि खूप मोठा पैसा जर बनवायचा असेल बँक निफ्टीमध्ये मित्रांनो तर बँक निफ्टीनं उद्याच्याला पहिल्यांदा कशाच्या खाली क्लोजिंग दिलं पाहिजे? बँक निफ्टी मित्रांनो जोपर्यंत 31,888 खाली क्लोज होत नाही. काय म्हणतोय मी, मला जर उद्या बँक निफ्टीमध्ये शॉर्ट पोझिशन बनवायची असेल तर 31,888 खाली जो आहे तो काय करायचा आहे, बँक निफ्टी मला सेल करायचा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, ती जी लेवल आहे बँक निफ्टीची किती, 31,888 बँक निफ्टी बिलो काय करायचं आपल्याला सेल करायचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. समजा जर तुम्ही इथं बँक निफ्टीला सेल केलं तर बँक निफ्टीला तुम्हाला डाऊन साईडला पहिलं टार्गेट जे मिळेल ते 31,615 मिळेल. दुसरं टार्गेट जे आहे ते बँक निफ्टीमध्ये साधारणतः तुम्हाला 31,380 पर्यंत मिळेल. आणि समजा 31,380 ही जर रेंज मार्केटनं ओलेट केली, हा जर बेस मार्केटला होल्ड करता नाही आला तर बँक निफ्टी किमान 31,000 मंडेला जाऊ शकतो ही शक्यता नाकारता येत. आणि मित्रांनो दुसरं सर्वात महत्वाचं, बँक निफ्टीमध्ये आपल्याला ट्रेडिंग करत असताना कधीही एक व्ह्यू बँक निफ्टीवर ठेवायचा नाही. बँक निफ्टी हे हायली वोलाटाईल इन्स्ट्रुमेंट आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, बँक निफ्टी हे हायली वोलाटाईल इन्स्ट्रुमेंट आहे त्यामुळे आपल्याला कुठलाही व्ह्यू ठेवायचा नाही. आणि दुसरं मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील अगोदरच्या चार्टवर देखील सांगितलं होतं की बाबा ज्या ज्या वेळेला मार्केट 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली आले तेव्हा वोलाटिलिटी वाढली. पण प्रत्येक वेळेला अजून एक इथं कॉमन पॅटर्न आहे मित्रांनो, ज्या ज्या वेळेला मार्केटनं 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजवर क्लोजिंग दिले त्या त्या वेळेला मार्केटनं बाउन्स बॅक देखील तेवढ्या स्पीडनं घेतलाय. हे खूप महत्वाचं आहे. कारण का हे तो तुम्ही जोपर्यंत लक्षात घेणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये पैसा बनणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग अशी जर परिस्थिती असेल मित्रांनो या ठिकाणी, काय म्हणतोय मी, अशी जर या ठिकाणी परिस्थिती असेल तर मग आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर उद्या कॉल साईडला पोझिशन घ्यायची असेल
तर ही क्वाल साईडची पोझिशन नेमकी कुठून तयार होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बघा, बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला उद्या बाईंग करायचं असेल, काय म्हणतोय मी, बँक निफ्टीमध्ये जर उद्या बाईंग करायचं असेल तर किमान मित्रांनो उद्या देखील बँक निफ्टी जर गॅप अप ओपन झाला, आणि गॅप अप ओपन होईल न होईल सांगता येत नाही, पण किमान उद्या देखील आपल्याला बँक निफ्टी जोपर्यंत 32,600 वरती जाऊन सस्टेन होत नाही तोपर्यंत कॉल साईडचा विचार करू नका. सेल ऑन राईटचं मार्केट बनलेलं आहे, म्हणजे प्रत्येक उछालमध्ये प्रत्येक अपसाईडमध्ये तिथं सेलिंग प्रेशर जो आहे तो काय होतोय त्या ठिकाणी माउंट होतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि समजा मार्केट जर पुढलं 2 ते 3 दिवस याच पद्धतीनं निगेटिव्ह सेलिंगमध्ये राहिलं तर जी चालू एक्सपायरी आहे ह्या चालू एक्सपायरीमध्ये तुम्हाला जबरदस्त पैसा जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी मिळू शकतो. तो कसा मिळेल, कुठल्या लेवलला मिळेल ते मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये जे आहे ते काय करेल त्या ठिकाणी सांगेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा, शेअर करा.